मुख्यमंत्र्यांना जे सांगण्यात आलं होतं एवढे हजारो लाखो लोक येणार आहेत. अनेक भागांमध्ये तर बुरखे घालून काही लोक आलेले आपल्याला पाहायला मिळाला. एका टीव्ही चॅनलने ते ही दाखवलं की जो कोळी समाजात एक टोपी घाललेला माणूस त्याला साधी मराठी पण बोलता येत नाही, कारण त्याचा कधी दूरवरचा संबंध कोळी समाजाची नाही. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये काल ही सभा झालेली होती. आदित्य ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं की राजीनामा देऊन वरळी निवडून या, आणि त्यालाच प्रति आव्हान देण्याकरता कालची सभा होती. आणि त्या सभेमध्ये असं चित्र पाहायला मिळालं. नक्कीच आहेत, आणि म्हणून आम्हाला तर वाटवलं त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि ते प्रचाराचा नारळ फोडायला येत आहेत. ठीक आहे, पण मला असं वाटते मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. एक गोष्ट नक्की आहे की आपण मतदारांना डिवचण्याचा प्रयत्न, आणि मी मुख्यमंत्र्यांना अजिबात याच्याबद्दल दोष देऊ इच्छित नाही. ते मुख्यमंत्र्यांना जे सांगण्यात आलं होतं एवढे हजारो लाखो लोक येणार आहेत. तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या स्टेजची एवढी जागा, स्टेजची एवढी मोठी जागा आणि मैदानाची जागा लोक येत नाही म्हणून अर्ध्या खुर्च्या कमी केल्या गेल्या, आणि जे असलेल्या खुर्च्यांवरती पण लोक बसायला तयार नव्हती. अनेक भागांमध्ये तर बुरखे घालून काही लोक आलेले आपल्याला पाहायला मिळाला. एका टीव्ही चॅनलने ते ही दाखवलं की जो कोळी समाजात एक टोपी घाललेला माणूस त्याला साधी मराठी पण बोलता येत नाही, कारण त्याचा कधी दूरवरचा संबंध कोळी समाजाची नाही. असे लोकांना आणून नेमकं काय साध्य करायचं होतं हेच नाही. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की हे अशा जे लोकांनी नेत्यांनी जे फसवण्याचं काम केलेलं आहे याची कान उरडीने करा, आणि अशा फसवणाऱ्या लोकांच्या बरोबर अजिबात सोबत देऊन असे आव्हानात्मक किंवा प्रति आव्हानात्मकाला मध्ये पडू नका. भाऊ, तुम्ही पुण्याचे संपर्क प्रमुख आहात ठाकरे गटाचे, आणि पिंपरी चिंचवडची आणि कसब्याची पोटनिवडणुकी लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे महत्वाचा चेहरा असणार का प्रचारासाठी? आजच मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींची भेट घेतली, त्यामध्ये कसबा आणि चिंचवड याच्याबद्दलची जी चर्चा झाली. चिंचवडला राहुल कलाटे यांनी जी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे त्याच्याबद्दल पण आम्ही स्वतः मी पक्षाच्या प्रमुखांना सांगितलं किंवा विनंती केली की त्यांनी त्यांना समजवण्याचं काम करावं, आणि म्हणून आज त्यांनी पण आम्हाला निरोप दिलेला आहे. सुभाष देसाई मी असेल, विनायक रावजी असतील, अरविंद सावंतजी, आम्ही सर्व मंडळी होतो, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठच्याही प्रकारे त्यांनी ही उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे असा आग्रह आमचा राहणार आहे. त्यांचा निरोप पण आम्ही त्यांना मी स्वतः देण्याचं काम करणार आहेत. आमचे काही नेते देखील त्यांच्याबरोबर बोलतील. पण एक गोष्ट नक्की आहे की बघा, ह्याच्यात कुठेही शिवसेना पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते आमच्या विनंतीला हात आणि साथ देऊन ते अपक्ष म्हणून घेऊन उमेदवारी मागे घेतील, आणि महाविकास आघाडीच्या असलेल्या उमेदवाराला ते निश्चितपणे साथ देतील. आणि स्वतः उद्धवजींनी सांगितलं की बघा, त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांनी करण्याची गरज नाही, ती पक्ष म्हणून आम्ही करू, परंतु ह्याच्यातून त्यांनी माघार घ्यायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.